नमस्कार मित्रांनो, ह्या बघा आज पुण्यश्लोक आलेलं आहे देवी होळकर जयंती. तर ही जयंती 299 आहे आणि ती आम्ही वाड्यावर साजरी करतो आहे सालाबादप्रमाणे. तर चालली आहे तयारी. खरं तर पुण्यश्लोक आलेलं आहे देवी होळकर ह्यांची जयंती. आज घराघरामध्ये गावागावामध्ये प्रत्येकजण आपण साजरे करत असतो, त्याचप्रमाणे आम्ही पण आज साजरे करतो आहे. तर बाणाजी पण इकडं मस्त बाकी अशी तयारी चालली आहे जरा रवा बनवायचा प्रसाद म्हणून. तर आता आपल्याला गावाकडं जायचं आहे. तर आपली ही जयंती साजरी करून घ्यायची आहे. गेल्या वर्षी पण आम्ही ही जयंती साजरी वाड्यावर केली होती. तर आता आमची तीन बिराड इथं बिचकुले मामाचं, आमच्या आप्पाचं, आमचं असे तीन बिराड इथं. खरं तर पुण्यश्लोक आलेलं आहे देवी होळकर यांचं अखंड भारतामध्ये एक मोठं काम आहे. आणि मग आपण त्यांचा वारसदारी त्यांच्या विचाराचं आपण प्रत्येक जणाने काम केलं पाहिजे. खरं तर त्यांनी जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून तर अरबी समुद्रापर्यंत अखंड आपल्या हिंदुस्थानामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला, घाट बांधलं, विहिरी बांधल्या, पाणी प्यायसाठी तळी, बुद्धिबिहार आणि 5000 मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. सर्व धर्म समभाव आणि त्यांच्या काळामध्ये माणसाचा तर विचार त्यांनी केला पण पशुपक्ष्याचा पण केला. त्यांना राखीव जंगलचा तो त्यांना निर्णय केला किंवा अनेक त्यांनी ह्या गोष्टी केल्या त्यांच्या काळामध्ये. त्या गेले 28 वर्ष देशाचा राज्यकारभार सांभाळला आणि त्यांचा एक जन्म छोट्याच्या गावामध्ये झाला, जामखेड तालुक्यामध्ये चोंडेगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. तर नवीनच नाव आपल्या अहमदनगरचं बदलून पुण्यश्लोक आलेलं देवी होळकर नगर असं नाव नगर जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे. तर पूर पण इथं खरं तर म्हणजे आपल्या लहान मुलांना हे सवय लागावं किंवा प्रत्येक जणाने ही पुण्यश्लोक आलेलं देवी होळकर साजरी करावा किंवाच माझा एक हेतू आहे. आणि आपल्या आईल्या देवीचं काम, त्यांचा विचार किंवा त्यांचं जो न्याय होता पूर्वी तो लई कडक होता, त्यामुळं मग आपण प्रत्येक जणाने आईल्या बायांचं गुण आपल्यात प्राप्त करून घ्यावं हेच माझी एक अपेक्षा आहे. तर आता पुढचा कार्यक्रम बघू. तर आता आमचे सध्या तीन बिराड आहेत, ह्या साईडला बिचकुले मामांचं बिराड आहे, तिकडं आलं त्यांचं आणि इकडं आमच्या आप्पांचं बिराड आहे. आप्पा या क्या तर जरा बाणाजी पण आता चालली काय गडबड, जरा थोडीशी वात लावून घ्यायची या, ऊन लागतंय ते जरा इकडं पाल पण देऊन घेतलंय कारण ऊन लय लागतंय आता. हा गावाकडं निघायचंय. वार लयच आता कस काय होत काय माहित, पिलांनो माग सर्व हलवू नका, फक्त हल्ला की दाखा लागण आपल्या दिव्याला दुसरा नाही काय, थोडं माग सर जातो अगो बाया चांगलंच गण लिहून आले ते आष्टी गण का काय आष्टी गण बरच गण लावल्या पोरांनी सागर काय रे कोणी लावला आज पोरांना कोणत्या देवाची जयंती आहे. आता आपा पण आलते अभिवादन करण्यासाठी आणि मामा पण तिकडून आलते. तर बाणाची चालली तयारी जरा
रवा बनवायचा परत आणून परत फुदं ठेवा मामा तेवढे मस्त बाकी दादा कधी बाळा तुपातला रवा बनवायचा प्रसाद म्हणून बरं आहे ना मग बर आहे ना आपण यायला गाव ना बिराडा असं कुठलं तरी काम असलं तर माणूस एकत्र येत असता नाही का फुलं त्याच्या उठा हळूत खाली म्हणजे फुलं त्या बघितले तर आता पुण्यशील आयलंय देव होळकर यांचं विनम्र अभिवादन करण्यासाठी आपली वाड्यातली लोक सगळी जमली ते तर बाणाची चालली इकडे तयारी जरा आता रवा बनवायचा प्रसाद काहीतरी आपण बनवायला पाहिजे होय मग काय हा बनवाय पाहिजे ना निवर तर जरा आता वाव्याचा कार्यक्रम पण चाललाय मस्त बाकी आज जरा एकत्र वाडा आलाय म्हणून जरा येऊ ग बरा आलाय कधी वाडा एकत्र येतो कधी दोन ठिकाणी होतो असं पण कधी होतं तर आज आला एकत्र चरा भेटल्या म्हणून ते काय टाकलं आपली साधे बाधे ही जयंती आम्ही जमलाशे वाड्यावर साजरी करतो आणि प्रत्येक जणाने करावा कारण आपल्या आईला देवी ही महान होती आणि त्यांनी अनेक ह्या देशामध्ये राज्यकारभार सांभाळलाय त्याचा जे आपण आदर्श घेऊन प्रत्येकाने काम केलं पाहिजे काकू म्हणा आईले देवी म्हणजे सगळ्याला समजली पाहिजे त्यांचा जन्म 31 मे 1725 साली झाला शेना नदीकाठी चोंडी या गावात तालुका जामखेड हा सर मामी पण आल्या आज येऊ गा आला तर आज म्हणजे एकदम मस्त बाकी दर्शन घेतलं ना हा तो गोविंद हरिनाथ तो गोविंद